जय हिंद अधिकाऱ्यांनो निरंजन या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे जय हिंद अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण सतरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयर या युट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज गणित बुद्धिमत्ता विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एज्युकेशन तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माधवी पुरी बूच माधवी पुरी बूच ह्या सेबीच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत आणि सेबीच्या अध्यक्ष बनणाऱ्या त्या पहिला महिला अध्यक्ष ठरल्या आहेत कोण माधवी पुरीबुच सेबीचे पूर्ण रूप काय आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो तर याचं पूर्ण रूप आहे भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड सेबीलाच भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड असे सुद्धा म्हटले जाते सेबीची स्थापना कधी झालेली आहे तर बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी सेबीची स्थापना झालेली आहे बारा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी तिचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि तिला तीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव या रोजी वैधानिक दर्जा हा देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक एक बघूया आजचा पी नरसिंह नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रतन टाटा रतन टाटा यांना पी व्ही नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार हा मिळालेला आहे तर हा जो पुरस्कार आहे हा, हा सामाजिक कार्य या संदर्भात दिला जातो रतन टाटा यांना इतर काय पुरस्कार मिळाले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया तर त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार दोन हजार दोन या वर्षी मिळालेला आहे पद्म विभूषण पुरस्कार दोन हजार आठला ला मिळालेला आहे तसेच ऑस्ट्रेलियाचा जो सर्वोच्च सन्मान आहे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा सुद्धा त्यांना दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आलेला आहे तसेच महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार सुद्धा रतन टाटा यांना मिळालेला आहे रतन टाटा यांचे आत्मचरित्र आहे रतन यन टाटा द ऑथ बायोग्राफी हे त्यांचं आत्मचरित्र आहे रतन यांन टाटा द ऑथोराइज बायोग्राफी हे रतन टाटा यांचं आत्मचरित्र आहे हे सुद्धा तुम्ही येथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन बघूया प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नवनीत कुमार सहगल नवनीत कुमार सहगल हे प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत किशोर मकवाना तर अजय खानविलकर कोण बनले आहेत तर भारताचे नवीन लोकपाल बनलेले आहेत अजय खानविलकर आणि राहुल सिंह हे जे आहेत हे सी बी एस सी चे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा की नवीन नेमणुका यांच्या झालेल्या आहेत किशोर मकवाना कोण आहेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष अजय खानविलकर ले ले हो, हे भारताचे नवीन लोकपाल बनलेले आहेत आणि राहुल सिंह हे सीबीएसईचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत तर नवनीत कुमार सहगल हे प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष आहेत प्रसार भारतीची स्थापना तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला ला झालेली आहे आणि तिचे जे सदस्य असतात त्यांचा कालावधी किती असतो तर तीन वर्ष किंवा वयाचे सत्तर वर्ष पूर्ण होईल यापैकी जे अगोदर घडेल एवढा त्यांचा कालावधी असतो प्रश्न क्रमांक तीन बघूया केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ई मोबिलिटी योजना केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहन यांना प्रोत्साहित करण्यासाठी इल ई मोबिलिटी ही योजना सुरू केलेली आहे तर या योजनेद्वारे टू व्हीलर यांना दहा हजार रुपये सबसिडी देण्यात येत आहे तर थ्री व्हीलर जे आहेत त्यांना पंचवीस हजार रुपये सबसिडी यामध्ये देण्यात येणार आहे तर ही जी योजना आहे जड उद्योग मंत्रालयाने सुरू केली आहे आणि फेम योजना दोन हजार पंधराला ला सुरू करण्यात आलेली होती या योजनेलाच रिप्लेस करून त्या जागेवर आता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करण्यासाठी ई मोबिलिटी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चार बघूया राष्ट्रीय टीकाकरण दिवस हा कधी साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळा मार्च रोज राष्ट्रीय टीकाकरण दिवस हा सोळा मार्च या दिवशी साजरा करतात तर सोळा मार्चला का साजरा करतात कारण की सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला पल्स पोलिओ अभा अभियान हे सुरू करण्यात आलेले होते सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला पल्स पोलिओ अभियान सुरू करण्यात आले होते त्यामुळेच सोळा मार्च हा राष्ट्रीय टीकाकरण दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाच बघूया चमेली देवी जैन पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजेच ग्रीष्मा ठाकूर आणि रितिका चोप्रा ह्या ज्या आहेत ग्रीष्मा ठाकूर आणि रीतिका चोप्रा यांना चमेली देवी जैन पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे पत्रकारितेसाठी हा पुरस्कार दिला जातो पत्रकारिता संदर्भात हा पुरस्कार दिला जातो आणि याची सुरुवात ही एकोणीसशे ऐंशी पासून झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की भारताचे सध्याचे लोकपाल कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि या, या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद